नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क पूर्वपरीक्षा दोन हजार सतराचा पेपर या ठिकाणी बघतो आहोत यामध्ये मग क्वालिटी हिस्ट्री त्यानंतर चालू घडामोडीचे काही प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपण चर्चा करूया की सध्याशी त्याचा संदर्भ आपल्याला कसा घेता येईल विज्ञान आहे आणि इतरही महत्वाचे विषय जे पूर्वपरीक्षेसाठी आहे थोडक्यात आपण त्याला जीएस म्हणूया किंवा जी के म्हणूया ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे टिंबटिंब स्थापन केले बघा दळणवळणाच्या विकासासाठी रॉबर्टसन कमिटी तिच्यामार्फत काय स्थापन केले जाते कृषी बोर्ड दळणवळण बोर्ड कामगार बोर्ड की रेल्वे बोर्ड आता इथे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ऑप्शन चार आहेत दळणवळणाच्या विकासासाठी सेम तशा नावाचं तर दळणवळण बोर्ड नसणार आहे ओके ते एक ऑप्शन कट होत होता म्हटलं मात्र रॉबर्टसन कमिटी जर म्हटली तर तुम्हाला इथे एक मुद्दा लक्षात ठेवावा लागतो ते म्हणजे रेल्वे बोर्ड जे आहे त्याची स्थापना रॉबर्टसन कमिटीच्या शिफारशीनुसार झाली आहे हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे पुढे जोड्या जुळवा प्री प्रेस बुलेटिन फ्री इंडिया दिनमनी आणि सकाळ कोणतं वृत्तपत्र कुठून प्रकाशित होतंय अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे ओके आणि मग इथे जर बघितलं एक सोपा मुद्दा आपल्यासाठी काय होता की आम्हाला सकाळचा पुण्याशी संबंध माहीत आहे एकचं चार माहिती म्हटल्यावर आमचं किमान दुसरं ऑप्शन तरी कट होतोय ओके आणि इतर तिन्ही मधलं एक जरी माहीत असेल तरी आम्ही फायनल उत्तरापर्यंत जातो आहोत मग तुम्हाला फ्री प्रेस बुलेटिन माहित असेल की चला ये बॉम्बेला आहे फ्री आ, इंडिया माहीत असेल कलकत्त्याला आहे दीनमणी मद्रासचं वृत्तपत्र आहे तर तुमचं उत्तर या ठिकाणी दोन ए दोनचं एक येतं आहे पुढे तीन नंबरचा प्रश्न रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी या विषयावर कोणते नाटक लिहिले थोडंसं करंटशी निगडीत प्रश्न होता मात्र तो इथून पुढेही कामाला येऊ शकतो अग्निदिव्य हे नाटक आहे हुंडाबळीवर कारण की ही समस्या आजही ज्वलंत आहे पुढे सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईमध्ये टिंबडिंब येथे सुरू झाला बघा कोऑपरेटिव्ह डेअरी वर्क बिगेन ॲट कुठे बांद्रा कुलाबा आरे की वरळी चार नंबरचा प्रश्न आणि सातत्याने तुम्ही जर थोडेसे अपडेटेड गोष्टी माहीत असेल जनरल जे आपण करंट अफेअर्सची म्हणतो संबंधित तर तुमच्या लक्षात येईल की आरे या ठिकाणी तो दुग्ध व्यवसाय आहे महाराष्ट्रातील सहकारी खरेदी विक्री संस्था टिंबटिंब नावाने ओळखले जातात बघा महाराष्ट्रातील कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन फॉर बाईंग अँड सेलिंग हॅर आर नोन ॲज सहकारी विपणन संस्था जिल्हा सहकारी विपणन संघ राज्य सहकारी विपणन संघ विपणन संघ पाच नंबरचा प्रश्न आणि उत्तर याचं येतं विपणन संघ पुढे सव्वा प्रश्न आहे खरं म्हणजे तो, तो रद्द करावा लागलेला ला होता प्रश्न विचारला होता एक मे साठला महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आयोगाला प्रश्न रद्द करावा लागलेला आहे ला ओके लक्षात राहू द्या पुढे इथे तुम्हाला माहित असावं की तेव्हाचे मुख्यमंत्री कोण झाले होते पहिले ओके ते माहीत असतंच आपल्याला पुढे कमव आणि शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला बघा कमवा आणि सिका अर्न अँड लर्न स्कीम राधाकृष्ण आयोग मुदलियार आयोग कोठारी आयोग जॉन सार्जंट आयोग कमवा आणि सिका म्हटलं की तुम्हाला राधाकृष्ण आयोग आठवला पाहिजे ओके राधाकृष्ण कमिशन आठवलं पाहिजे मग आता आपण बघतोय दोन हजार एकोणीसला एक नवीन शैक्षणिक धोरण या ठिकाणी जाहीर झाले त्यासाठी कोणता आयोग स्थापन झालेला होता महत्त्वाचं आहे तुम्हाला अपडेटेड माहीत असलं पाहिजे ओके कोठारी आयोगाचं सुद्धा वर्ष तुम्हाला माहीत असावं कारण खूप मोठा आणि महत्त्वाचा आयुक्त होता पुढे खालील जोड्या तुळवा कोणाची कोणती कादंबरी आहे श्रीणा पेंडसे गोनी दांडेकर बालचंद्र नेमाडे आणि जयवंत दळवी निश्चितपणे एक आ, दोन जरी तुम्हाला माहीत असेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता आहात बघा श्रीना पेंडसे यांची या ठिकाणी जर बघितली तुम्ही तर रथचक्र ही कादंबरी गाजलेली आहे गोनी दांडेकर यांचा सितू हा सितूचा एक धडासुद्धा होता बघा जुन्या सिलेबसमध्ये आमच्या वेळेस भालचंद्र नेवाडे म्हटले की आम्हाला कोसला हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ या कादंबऱ्या आठवल्या पाहिजे आणि जयवंत दळवी म्हटलं की चक्र पुढे आम्ही जातोय पुढचा प्रश्न नऊ नंबरचा कोकण रेल्वे मार्गावर सर्वात लांबीचा बोगदा आता तेव्हाच्या संदर्भातला प्रश्न होता करबुळे ओके सध्याचे संदर्भ इथे बदलू शकतात खालील जोड्या जुळवा बघा आता कोणी कोणत्या विचारसरणीचा पुरस्कार केला आहे असा हा प्रश्न आहे आणि इथे किमान तुम्हाला आरशी मुजुमदार आर पी दत्त यांच्याबद्दल तरी माहिती असणं आवश्यक आहे पुढे व्हॅलेंटाईन चिरोल आपण त्यांच्याबद्दल ऐकलेलं असतं त्यांनी लोकमान्य टांना दिल दिली आ, उपाधी जी होती वेगळी एक टीकात्मक सूर जो म्हणतो आपण भारतीय असंतोषाचे जनक त्यासाठी चिरोल ओळखले जातात मग कोणती विचारसरणी कोणी मांडली बघा साम्राज्यवादी विचारसरणी आहे मित्रांनो ही व्हॅलेंटाईन टाईन चिरोल जे आहे ना यांची साम्राज्य साम्राज्यवादी विचारसरणी पुढे सरळ केम्ब्रिज विचारसरणी सी एलची आहे राष्ट्रवादी विचारसरणी मुजुमदार यांची आहे आणि साम्यवाद हा आर पी दत्त यांचा आहे म्हणजे थोडक्यात सरळ सरळ शरार एक दोन तीन चार तीन नंबरची जोडी पुढे अकरा भारताची राजधानी कलकत्त्यातून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव काय बघा राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला नेतोय तो, तो गव्हर्नर जनरल अकरा नंबरचा प्रश्न आहे लॉर्ड हार्डिंग्ज दोन लॉर्ड रिपन लॉर्ड चेम्सफोर्ट लॉर्ड लिटन अकरा नंबरचा प्रश्न आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की लॉर्ड हार्डिंग्ज दुसरा ज्याने राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला नेली ओके महत्त्वाचा मुद्दा आहे पुढे टिंबटिंब हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते कोण यमिन रॉय य या, एम जोशी यपयम अन्सारी की आर पी दत्त बारा नंबरचा प्रश्न आणि इथे मानवेंद्रनाथ रॉय आपण ज्यांना म्हणतो ना भारतीय राज्यघटनेचे सल्लागार ते तुम्हाला माहीत असावे आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार जे आहे ते कोणी स्थापन केले तो अठराशे ब्याऐंशीचा ॲक्ट आहे ओके स्थानिक स्वराज्याचा कायदा जी उदारमतवादी म्हणून आपण ज्यांना ओळखतो तेरा नंबरचा प्रश्न उत्तर कोण रिपन लॉर्ड कॉर्नवालिस लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड क्लाईव्ह उत्तर येतं लॉर्ड रिपन पुढे खालील विधाने विचारात घ्या एकोणीसशे सेहेचाळीसच्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार हो भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली भारतीय संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संपन्न झाली भारतीय संविधान सभेचे अकरावी सत्र चौदा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या काळात पार पडली बघा महत्वाचा प्रश्न आहे चौदा नंबरचा या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे चौदाचं चा उत्तर पहिलं संविधान चा सभा गठीत कशानुसार होती आहे तर कॅबिनेट मिशननुसार ओके पुढे चौदा नंबरचं पहिलं विधान तर बरोबर येत आहे दुसरं जर बघितलं तुम्ही तर पहिली बैठक नऊ डिसेंबर आहे एका यस इतरचे मग ते तात्पुरती अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्हाला माहित असावे ओके एस पी सिन्हा आपल्याला ते माहीत असतात आणि अकरावे सत्र म्हणजे शेवटचे अकरा अधिवेशन झाले होते एकूण शेवटचा चौदा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास यस बरोबर आहे ओके महत्त्वाचा मुद्दा आहे मग ते सह्या कधी होत आहेत ते माहीत असावं सयाचे तो व योग किंवा ज्याला आपण पॉझिटिव हे म्हटलं होतो संकेत ते काय होते पावसाची रिमझिम सुरू झाली होती या बाबी आहेत आणि त्याच्यावर म्हणजे तुम्ही जेवढे डीपमध्ये वाचाल तेवढं ते कमीच आहे आझाद हिंद फौजीचे संस्थापक कोण बघा लक्ष्मी सहगल लाला हरदयाळ राजबिहारी बोस सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौज म्हणतोय आपण पंधरा नंबरचा प्रश्न आणि तुम्ही लगेच उत्तरापर्यंत याल ते म्हणजे सुभाषचंद्र बोस बोस मग आझाद हिंद शेनीची स्थापना कधीची फौजीची स्थापना कधीची पुढे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आठशे एक कोणत्या जिल्ह्यात आहे आता हा गाजलेला प्रश्न अनेक ठिकाणी रिपीट झालेला तो म्हणजे बीड मग महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर भारताचं लिंगगुणोत्तर हे मुद्दे पाठासावे त्यानंतर अरबी समुद्रामध्ये बॉम्बे हाय हा खनिज तेल व वा नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला बघा बॉम्बे हाय दोन डिसेंबर एकोणीसशे शहात्तर तीन जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर एक फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर बॉम्बे हाय सतरा नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे सतराचं उत्तर उत्तर जर बघितलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर बॉम्बे हायची तारीख लक्षात ठेवा पुढे सण टिंबटिंबापासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली कोणत्या वर्षापासून वृक्षवल्ली आम्हा सोयेरी वनचेरी सोयरी वनचेरी असं आपण म्हणतो दोन हजार दोन हजार दो, दोन दोन हजार चार दोन हजार सहा संत तुकाराम वनग्राम योजना एक प्रश्न असा आला होता की वनग्राम योजना कोणाच्या नावाने सुरू केली आपण सगळ्या प्रश्नपत्रिका बघतोय मित्रांनो याच्या आधीच्या राज्यसेवा पूर्वमुख्य कंबाईन ग्रुप बी पूर्वमुख्य ग्रुप सी पूर्वमुख्य तलाठी पोलीस सगळे आपल्या युट्यूब चॅनलला सगळे भेटतील तुम्हाला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका बघ बघायच्या असतील तरी प्लेलिस्टमध्ये जा प्रश्नपत्रिकांची स्वतंत्र प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन तुम्हाला ते बघता येतील आणि याच्या सगळ्या पी डी एफ किंवा संदर्भातले कोर्सेस सगळे तुम्हाला क्लास थ्री क्लास टूचे एम पी एस सीचे ते आपल्या एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनवर भेटेल त्या ठिकाणी मग ई बुक्स आहेत टेस्ट सिरीज आहे सगळं काही आहे ओके अठरा नंबरचा प्रश्न उत्तर दोन हजार सहाला सुरू झाली पुढे एकोणीस नंबरचा प्रश्न उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यामध्ये जी उताराची दिशा आहे ती पूर्वेकडे आहे दुसरं वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार, था था उतार, था उतार, उतार उता। हा दक्षिणेकडे आहे आणि तिसरं उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार हा पूर्वेकडे आहे बघा उतार नदीखोऱ्यांचा उतार यावरचा प्रश्न होता भूगोला संदर्भातला एकोणीस नंबरचा प्रश्न चुकीचं काय असं विचारलं आहे बघा उत्तर महाराष्ट्रातील तापी खोरीचा उतार पूर्वेकडे आहे का बघा ही तापी आणि नर्मदा म्हणलं पश्चिमेकडे वाहते ना सरळ म्हणजे एकदम सोपा होता हा प्रश्न पहिलं तुम्हाला लगेच चुकत होतंय पुढे वर्धा गंगा जर बघितल्या ना अशा वरून खाली वाहत आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे या स्वरूपात ओके पुढे उरलेल्या पटावरील नद्या जर बघितल्या तुम्ही ज्या म्हणजे गोदावरी कृष्णा भीमा कोयना या सगळ्या पूर्वेकडे उतर आहे म्हणजे ब बा आणि क बरोबर आहे फक्त अ चुकीचं आहे आणि खाली विचारलं तेच होतं की चुकीचं काय उत्तर एकोणीसचं एक येतं आहे पुढे वीस नंबरचा प्रश्न खालील जोड्या लावा थळघाट बोरघाट माळशेज घाट अंबोली घाट घाटांवर सातत्याने प्रश्न आहेत आता थळघाट म्हटलं की तुम्हाला मुंबई नाशिक बोरघाट म्हटलं की मुंबई पुणे माळसेज घाट म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे वीस नंबरच्या प्रश्नामध्ये ते म्हणजे मुंबई कल्याण आणि ओतूर आंबोली म्हटलं की इकडे वेंगुर्ला सावंतवाडी निपाणी ओके म्हणजे या ठिकाणी घाट आणि याचे आपण शॉर्टकट वगैरे सगळं बघितलेलं आहे भूगोलाचे लेक्चर्स तुम्ही आपले बघितलेले असतील याच्या आधीचे तर घाट तुमचा चुकणार नाही कदापि चुकणार नाही पुढे जातोय मी एकवीस महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता एकोणीसशे साठ एकसष्टमध्ये किती होती बघा एकोणीसशे दोन दोनशे एकोणतीस तीनशे एकोणचाळीस तीनशे दहा प्रश्न काय विचारला जातो आहे एकोणीसशे साठ एकसष्टच्या वेळेसची घनता की जेव्हा आपला स्वतंत्र महाराष्ट्र आला वेगळा झाला ओके एकवीस नंबरचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी वरील पैकी नाही म्हटलेलं आहे तुम्हाला बघावं लागेल घनता काय आहे सध्याची काय घनता आहे ओके इंटरेस्टिंग मुद्दा आहे घनतेसंदर्भातला पुढे खालील जोड्या लावा कातकरी भिल्ल कोरकू आणि गोंड कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती जमात आहे बावीस नंबरचा प्रश्न थोडंसं लक्ष दिलं तुमच्या लक्ष दिलं दिल, कातकरी जमात रायगडमध्ये आहे भिल्ल आपण नंदुरबारमध्ये बघतो कोरकू जमात आपल्याला अमरावतीमध्ये दिसून येते आणि भंडारामध्ये आपल्याला गोंड जमात दिसते बावीसचं उत्तर या ठिकाणी एक आहे पुढे जातोय मी तेवीस नंबरचा प्रश्न खालील पर्वत शिखरांचा समुद्र सपाटीपासून त्यांच्या उंचीनुसार क्रम लावा ते कसा महादेव हसतो आठवलं पाहिजे तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे तेवीस नंबरचा प्रश्न खाली साल्लेर सप्तशृंगी महाबळेश्वर आणि कळसूबाई होतं उंचीनुसार उतरता क्रम म्हटलाय उतरता म्हटलंय म्हणजे पहिला तर तुमचा सगळ्यात उंच कळसूबाई होऊन जातोय ड येतोय सुरुवातीला ड आहे म्हणजे एक आणि चार तर चुकलं संपलं विषय संपला दोन नंबरचं साल्हेरे आम्हाला हे माहिती आहे कसा दोन नंबरचं साल्लेरे म्हणजे डच्यानंतर इथे अ आलं पाहिजे नाहीतर विषय खल्लास होतो नंतर अ आलं पाहिजे म्हणजे तीनही चुकताही राहिलं दोन कसा महादेव पुढे महादेव महाबळेश्वरी आणि नंतर मग सप्तशृंगी आहे बघा उतरता क्रम मग ती कळसुबाईची उंची तुम्हाला तोंडपाठ असावी साल्लेरची तोंडपाठ असावी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तेही माहीत असावं ओके साल्लेर आपण बघतो आहे साल्लेर मुल्लेरची जोडी तुम्ही बघतायत कोण कोणा खांदेरी उंदेरी या जोड्या तुम्हाला माहीत असाव्या दोन हजार अकराची जनगणना महाराष्ट्रातील दिल जिल्हे दिले लोकसंख्येच्या घनतेच्या आधारावर त्यांचं त्या ठिकाणी क्रम लावायचा आहे चढता क्रम लावायचा आहे सगळ्यात कमी घंता ती सगळ्यात जास्त घनता असा क्रम लावायचा आहे तुम्हाला चोवीस नंबरचा प्रश्न आहे थोडंसं लॉजिकली जर गेले तुम्ही की बाबा सगळ्यात कमी घंटा कोणत्या याची असू शकते ओके थोडंसं लॉजिकल जायचं आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे बघा सगळ्यात म्हणजे झाडी वनं वगैरे जर बघितलं आपण गडचिरोलीमध्ये आहे ओके सगळ्यात कमी घनता आहे त्यानंतर दुसरा सिंधुदुर्ग आहे तिसरा नंदुरबार आहे आणि चौथा धुळे आहे चारही खरं म्हणजे कमी घंतीचे जिल्हे आहेत मात्र त्याच्यातही पुन्हा चढता क्रम तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित होता चोवीसचं उत्तर इथे तीन आहे पंचवीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे निरगुडा मन्याड सिंधफना गिरजा वर्धाची उपनदी पंचवीस नंबरचा प्रश्न आणि उत्तर त्याचा आहे निरगुडा ही वर्धाची उपनदी आहे मग सिंदफना मन्याड आणि गिरजा कोणत्या जिल्ह्यातून वाहतात याबद्दलही तुम्ही अभ्यास केला पाहिजे पुढे जातोय आपण कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेला क्रम लावा बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे याच्यात तुम्हाला किमान दोन नद्या तरी माहीत असावी व्यवस्थित मग उत्तर तुमचं चुकत नाही सव्वीदचं उत्तर जर बघितलं सगळ्यात उत्तरेला आम्हाला माहीत असावं की वैतरणा नदी आहे सगळ्यात उत्तरेला पुढे मग खाली उल्हास येते ओके उल्हास येते त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही खाली आले आणखी सावित्री येते आहे नंतर खाली वशिष्ट आहे असा हा उतरता क्रम आहे सवितचं उत्तर चार आहे नकाशे बघा नकाशेमध्ये बघा सगळ्यात खाली सगळ्यात दक्षिणेला दक्षिणेला तेरेखोल ही नदी तुम्हाला माहित असली पाहिजे नंतर मग या नदीच्या मुकाशी असलेल्या खाड्या त्यांच्याबद्दलही आपण बघतोय प्रश्न तेव्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तेही माहित आता वैतरणा म्हटलं की तुम्हाला कळायला पाहिजे सा उल्हास म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे नदी तिची लांबी आपण बघतोय कोकणातील सगळ्यात लांब नदी उल्हास ओके पुढे जातोय आपण पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्याचे सीमा लागून आहेत चार पाच सहा सात पुण्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे पाच जिल्हे मग तू पुण्याचा नकाशा आम्हाला आला पाहिजे उत्तरेला काय आहे इकडे प पूर्वेला काय आहे पश्चिमेला कोणता जिल्हा आहे खाली दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे लागून असलेली जिल्हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात नकाशा बघा आणि सांगा पुढे डॉक्टर आर ए डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरापासून अंतर्गत थराकडे असलेला योग्य क्रम लावा बघा डॅली यांचं या ठिकाणचं हे वर्गीकरण दिलेलं आहे मग केंद्रावरण दुर्बलावरण शिलावरण आणि मध्यावरण बाह्य थरापासून अंतर्गत थराकडे क्रम या ठिकाणी सांगितलेला आहे इथे जर बघितलं तुम्ही सगळ्यात वरचा म्हणजे आंतर पृथ्वी फुत, पृथ्वीचा अंतर्भाग इथे सगळ्यात वर काय हो खडक खडक म्हटलं की त्याला शिलावरण म्हणतो आपण बरोबर त्याच्यानंतर येतं दुर्बलावरण त्याच्यानंतर मध्यावरण आणि सगळ्यात मध्ये काय असणार आहे केंद्रावरण म्हणजे त्या नावावरूनही बऱ्याच गोष्टी केंद्रावरण आपण बघितलं केंद्र आहे शील म्हणजे दगड आहे सगळ्यात वर अठ्ठावीस चौत्तर या ठिकाणी तुमचं काय चार येणार आहे पुढे रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीमध्ये कशाचा समावेश होतो बघा अर्थशास्त्राचा प्रश्न आहे खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री बँक रेट राखीव निधीचे बदलते प्रमाण वरील पैकी सर्व संख्यात्मक पद्धती आणि गुणात्मक पद्धती आयच्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे महत्वाचे मुद्दे आहे हे महागाई कमी जास्त करणं त्या संदर्भात सुद्धा या मुद्द्यांचा फार मोठा हे होत असतो इफेक्ट होत असतो इथे जर बघितलं संख्यात्मक खुले बाजार आय पी ओ म्हणतो आपण त्याला ओपन मार्केट ऑपरेशन असंही म्हणतो आपण त्याला ओके ते बँक रेट त्यानंतर राखीव निधी बदलते प्रमाण हे सगळं त्याच्यामध्ये येत आहे पुढे खालील विधाने पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी सदोतीस नंबरचा जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो त्याला टिंबडिंब म्हणतात आधिक्य अंदाजपत्रक तुटीचे अंदाजपत्रक समतोल अंदाजपत्रक की वरीलपैकी कोणती नाही बघा सरप्लस डेपिसिट बॅलेन्स उत्पन्नापेक्षा खर्च वाढतोय खर्च जास्त होऊन गेलाय उत्पन्न कमी होऊन गेलो अडुतीस नंबरचा प्रश्न आहे उत्पन्न जर कमी आहे आणि खर्च जास्त आहे ना मग आम्हाला तूट येते तुटीचे अंदाजपत्रक आहे ते पुढे विविध परिमाण दारिद्र्य निर्देशांक ज्याला आपण एम पी आय असं म्हणतो आहे ज्याला मल्टीडायमेन्शनल पॉवर इंडेक्स असं म्हणतोय हा कोणी मांडला जागतिक बँक मानविकास अहवाल दोन हजार दहा नियोजन मंडळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकोणचाळीस नंबरचा प्रश्न हा या ठिकाणी कॅन्सल करावा लागलेला होता एम पी आय कोणी मांडलेला आहे निश्चितपणे अर्थशास्त्राची पुस्तकं बघा आणि याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा पुढे खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरवणी दे बघा फक्त ग्रामीण एक ग्रामीण सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना शहरी रोजगार योजना शिकलेल्या तरुणांसाठी स्वरोजगार वरीलपैकी कोणतीही नाही मला वाटतं हा प्रश्न सोपा याच्यासाठी होता की तुमचं शहरी तर तुमचं चुकत होतं इथे सरळ कारण ग्रामीण भागासाठी आणि इथे असं शिकलेल्या तरुणांसाठी रोजगार अशी योजना इथे राहिला एक प्रश्न तो म्हणजे सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना चाळीसचं एक पुढे एक्केचाळीस पुढीलपैकी कोणती विधानाबरोबर आहेत पहिलं आर्थिक नियोजनाच्या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्नातील कल सातत्यपूर्ण वृद्धी दाखवत नाही नियोजनाच्या एकूण कालावधीपैकी फक्त निम्म्या कालावधीतच वृद्धी झालेली आहे आर्थिक नियोजनाबद्दल बोलतोय आपण पंचवार्षिक योजना आर्थिक नियोजनाच्या जवळ जवळ निम्म्या कालावधीतच कालावधीत काहीच वृद्धी झालेली नाही तर ऋण वृद्धी झाली आहे काही ठिकाणी असं म्हटलं गेलंय आणि आर्थिक नियोजनाच्या संपूर्ण कालावधीचा विचार करता सातत्यपूर्ण वृद्धी झालेली आहे नियोजनाबद्दलचे सगळे निष्कर्ष या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला योग्य ओळखायचं आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही पहिला मुद्दा म्हणजे सातत्यपूर्ण वृद्धी नाही दुसरा निम्म्या कालावधीमध्ये वृद्धी आहे काही ठिकाणी काहीच वृद्धी नाही काही ठिकाणी ना ती ऋण सुद्धा आहे हे लक्षात घ्या म्हणजे अ ब क हे उत्तर येत आहे पुढे बेचाळीस नवीन सहस्रकातील कृषी क्षेत्रातील कलाहीन वृद्धी जी आहे ज्याला फिकी वृद्धी म्हणतो ती कशामुळे झाली बघा कृषी क्षेत्रातील हां संरचनात्मक त्रुटी स्ट्रक्चरल विकनेस म्हणतो आपण सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीची कमी असलेली पातळी खताचा असमतोल वापर कृषी क्षेत्रातील धारणा क्षेत्राचे छोटे आकारमान बेचाळीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय इथे जर बघितलं तुम्ही एकतर स्ट्रक्चरल विकनेस आहेत आपल्याकडे दुसरं गुंतवणुकीची कमी असलेली पातळी जी म्हणतो लेवल लो लेवल ऑफ पब्लिक इन्व्हेस्टमेंट तोही मुद्दा आहे तिसऱ्या खतांचा असमतोल वापर झाला म्हणजे जास्त काही ठिकाणी ते युरियात जास्त वापरलं गेलं कुठेतरी काहीतरी या बाबी आहे की याच्यामुळे ही वृद्धी कमी होते पुढचं जे या ठिकाणी जर बघितलं बेचाळीसचं उत्तर तर तुमचं अबगं येतं हे चौथा मुद्दा येत नाही छोटे आकारमान ते याच्यामध्ये येत नाही पुढे पुढील पाहिजे कोणत्या उद्योग कारखाने उत्पादनासाठी परवाना बंधनकारक आहे बघा सिगारेट्स दारू औद्योगिक प्रक्षोभक संरक्षण सामग्री परवाने कशासाठी बंधनकारक आहे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि हे चारही उद्योग असे आहेत ज्याला लायसन्स असले पाहिजे पुढे जातो आपण भारताच्या आयातदार देशांचा भारतातील आयातीत अलीकडच्या काळातील त्यांच्या भागानुसार वरून खाली असा क्रम लावा सांगितलेला आहे मग त्यामध्ये यू एस ए चीन सौदी अरेबिया यू ई ज्या देशाचा भारतातील आयातीत सर्वात मोठा वाटा आहे त्याला प्रथम क्रमांक द्या उतरता क्रम लावा आयाती संदर्भात भारतातील आयात भारताच्या आयातीत सर्व म्हणजे या देशाकडून आपण सर्वाधिक आयात करतो आता तेव्हाच्या संदर्भातले मुद्दे होते चौवेचाळीस नंबरचा प्रश्न इथे जर बघितलं तर, तर याचं उत्तर तुम्हाला दिलं होतं ते म्हणजे चीन सौदी अरेबिया यू आणि यू एस ए चीन या ठिकाणी आपण चीनकडून आयात करण्यामध्ये आघाडीवर होतो चायनीज माल तुम्ही ऐकला असेल एक सतरा सोळाच्या कालखंडात भारतातील बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात पुढीलपैकी कोणत्या राज्याचा वाटा ठेवी जमा करण्यात सर्वात जास्त आहे बघा ठेवी सर्वाधिक गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक थोडीशी याचे संदर्भात बदलतील दिवसागणिक मात्र यावेळेचं उत्तर जे दिलं होतं ते म्हणजे महाराष्ट्र आहे मोठं राज्य लोकसंख्या बऱ्यापैकी आहे चांगली आहे टॉप टूचं राज्य आहे खालीलपैकी बरोबर विधान कोणते विज्ञानाचा प्रश्न आहे दूरदृष्टीदोष बहिर्वक्र भिंग वापरून दूर केला जातो लघुदृष्टीदोष बहिर्वक्र भिंग दूरदृष्टीदोष बहिर दुर आंतरवक्र भिंग लघुदृष्टीदोष आंतरवक्र भिंग तुम्हाला माहीत पाहिजे होतं की लघुदृष्टीदोष आणि दूरदृष्टी दोष ओके त्याच्यासाठी कोणतं भिंग वापरलं जातं सेहेचाळीस नंबरचा प्रश्न व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल दूरदृष्टी दोषासाठी आपण बहिरवक्र भिंग वापरतो जो मायनस त्या ठिकाणी नंबर असतो बघा आणि दुसरं जर या ठिकाणी बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की लघुदृष्टी दोषासाठी आम्ही अंतर्वक्र भिंग आता ज्याच्यासाठी प्लसचा नंबर असतो इथे चार नंबरचं चा उत्तर येतं आहे पुढे एक तुम्हाला गणित दिलेलं होतं की जेव्हा शंभर अंश तापमान असलेले दहा ग्रॅम पाणी हातावर पसरले असतं किती ऊर्जा तयार होती ते काढा पाण्याची विशिष्ट उष्माधारकता दिली होती बेचाळीसशे जूल किलोग्रॅम आणि हाताच्या कातडीचे तापमान दिले होते तीस अंश सेल्सिअस या ठिकाणी सत्तेचाळीसचं उत्तर डायरेक्टली सांगतोय तुम्हाला मी आ, ते म्हणजे दोन पॉईंट चौऱ्याण्णव के जी आपण यानंतर स्वतंत्र लेक्चरमध्ये समजून घेऊया त्यानंतर जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर नेमके कसे होते कशामधून कशात होते खाली तुम्ही विविध ऑप्शन बघतायत अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे जलविद्युत केंद्र पाणी थांबलेलं आहे स्थिर आहे स्थितीचं स्वरूपात आहे त्याला त्या मोटारीद्वारे गतिमान केले जाते आहे आणि मग त्याची वीज बनते विद्युत ऊर्जा बनते म्हणजे आधी ऊर्जा आहे नंतर गतिज ऊर्जा तयार होते आणि नंतर विद्युत ऊर्जा विजेमध्ये रूपांतर अठ्ठेचाळीस उत्तर दोन येतं आहे पुढे एकोणपन्नास येस बी ही या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे बघा यस बी सी बी सिबो गिरियम सिबोर गियम असं म्हणतो आपण त्याला अँटीमनी आर्सेनिक आणि वरीलपैकी कोणती नाही एकोणपन्नास नंबरचा प्रश्न अँटीमनीची संज्ञा आहे ही येस बी पुढे ओझोनचा स्तर नष्ट होण्यामागची कारणं कोणती बघा नैसर्गिक स्रोतापासून तयार होणारी एन ओ टू क्लोरो फ्लोरो तयार होणारा सी आय अनु कोणते विधानं बरोबर आहेत पन्नास नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि दोन्हीही विधानं बरोबर आहेत ओझोनच्या थराला बघा एक क्लोरो फ्लोरो कार्बन हा प्रश्न रिपीट आहे कंबाईनच्या परीक्षेला पुढे आपण जातो आहोत आ... खालीलपैकी कोणत्या संयुगामध्ये केंद्रभागी असलेल्या मूलद्रव्याच्या संयुजा अष्टकाचा विस्तार झाला आहे बघा फक्त बी आर एफ टू फक्त बी आर एफ फाईव्ह दोन्ही दोन्ही नाही एक्कावन्न नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर आहे वरील दोन्ही पुढे अंडी घालणारे सस्तन प्राणी हे टिंबटिंब प्राणी वर्गामध्ये मोडतात अंडी घालणारे प्रोटोथेरिया थेरिया युथेरिया मेट्याथेरिया अंडी घालणारे सस्तन प्राणी बावन्न नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे प्रोटोथेरिया पुढे पचनक्रियेचा याच्यामध्ये अभाव असतो लिव्हर फ्ल्यू टेपवर्म आस्कारिस आणि आर्थवर्म त्रेपन्न नंबरचा प्रश्न याचं उत्तर आहे टेपवर्म पुढे फिलेरियासिसची रक्त चाचणी चा करण्याकरता कोणती सर्वोत्तम वेळ आहे सकाळ संध्याकाळ दुपार मध्यरात्र आणि याचं उत्तर आहे मध्यरात्र मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डरमध्ये मोडतात कोणत्या गटात मोडतात लेप्टी डोप्टेरा कोलिओप्टेरा डिप्टेरा हिमिप्टेरा पंचावन्न नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर या ठिकाणी आहे हेमिप्टेरा पुढे अमरवेल ही टिंबडिंब वनस्पती आहे खुजलेल्या प्राणिज वनस्पतीजन्य पदार्थावर वाढणारी भक्षी भांडे वनस्पती खोडावर वाढणारी परजीवी अमरजीवी सॉरी अमरवेल छप्पन नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे खोडावर वाढणारी एक परजीवी वनस्पती आहे ही आपण तुम्ही आंब्यावर वगैरे बघितली असेल ही पुढे आवृत्तीबीजी वनस्पती वर्गातील सर्वात लहान वनस्पती कोणती ओल्फिया व्हॅलिस्नेरिया हायड्रिला इक्वारनिया सत्तावन्न नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर आहे ओल्फिया ही आवृत्तीबीजी जी वनस्पती वर्गातील सर्वात लहान वनस्पती आहे पुढे आरोग्य आणि आहारविषयी काही विधानं दिली आहेत तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे अ आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात स्निग्ध पदार्थाचा उष्मांक नऊ पॉईंट तीन किलो कॅरलरी प्रतिग्राम आहे क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न बघा पहिलं जर बघितलं तांबे एक महत्त्वाचा सूक्ष्म अन्न घटक दुसरं मात्र चुकीचं आहे ब आणि क पाण्यात विरघळतात ते लक्षात ठेवा बा। बघा इथे जो अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे विधान बरोबर आहे दुसरं इथे ब आणि क होतं ते चुकलेलं आहे तिसरंही बरोबर आहे आणि चौथंही बरोबर आहे उत्तर आहे चार पुढे एकोणसाठ संसर्ग झाले त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिष्टामाईन हे रसायन्स राबवतात मास्ट पेशी लाल रक्तपेशी लिम्पोसाईट्स आणि मोनोसाईट्स एकोणसाठ नंबरचा प्रश्न हिष्टामाईन ओके आणि यासाठीच्या ते पेशी आहेत मास्ट पेशी पुढे कोरडी कडधान्य साखर पीठ हवाबंद केलेली फळे भाज्या ही सर्व उदाहरणे कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत नाशवंत उपांत्य नाशवंत टिकाऊ किंवा स्थिर आणि वरीलपैकी नाही उत्तर याचा येतं आहे टिकाऊ आणि स्थिर पदार्थ आहेत ही सगळी ओके मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण साठ प्रश्न बघितलेले आहे एक्ससाईजसाठीचे आणि मला वाटतं निश्चितपणे तुमच्यासाठी याच्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला भेटेल की काय येतंय कोणत्या पद्धतीचे प्रश्न येत आहेत चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद